सहकार शोरणीची निवडणूक खऱ्या अर्थानं आज मतमोजणी होऊन पार पडलेली आहे. जवळजवळ 1500 ते 2000 मताधिकाऱ्यांनी पॅनल आपलं सहकार शोरणी वसंतदादा शेतकरी विकास पॅनल निवडून येत आहे. आणि मला एवढंच सांगायचं, ही खरी निवडणूक ही जी उमेदवारांनी एवढं मतदान जे दिलेलं आहे ते खऱ्या अर्थानं जे आमचे सभासद आहेत, सर्वसामान्य सभासद, हे अस्तित्वाची लढाई होती. आणि सभासदांची जागरूकता ठेवली खऱ्या अर्थानं एका बाजूला, सभासदांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आणि अस्तित्वाची लढाई आणि तो विश्वास आमच्यावर पार पाडत असताना एका बाजूला विरोधकाकडून एवढं मोठं आमिष दाखवलं जात होतं, एका बाजूला जरा मस्ती जरा आणि अधिकाऱ्याची मस्ती असल्यामुळं थोडं वेगळ्या पद्धतीने ही निवडणूक पार पडत होती. आणि थोडं जो वेगळ्या पद्धतीने निवडणूक पार पडत असताना खऱ्या अर्थानं आज जो निवडणूक आपण सगळ्यांनी सभासदांनी जो विश्वास दाखवला तो खरा हा विजय आमच्या सभासदांचा आणि कार्यकर्त्यांचा आणि सर्व नेते मंडळीचा, आमच्या भगीरथदादा भालके असतील, गणेश पाटील असतील, युवराजदादा असतील आणि साईनाथभाऊ अभंगराव, शिवसेना आणि संभाजीराजे शिंदे सगळ्यांनी मिळून, शेतकरी संघटना आहेत सगळ्यांनी मिळून अतिशय चांगल्या जोमानं निवडणूक ही लढली गेली. आणि एवढं पुढं एवढी आव्हानं दाखवायची की वेगळ्या पद्धतीनं जरा 2-6 महिन्यात जी सत्ता आली जरा उर्मीचा माज जास्त विरोधकांकडे होता आणि तो खऱ्या अर्थानं उर्मीचा माज जिरवण्याची जबाबदारी आमच्या सर्वसामान्य सभासदानं पार पाडली. आणि एवढं वेगळ्या पद्धतीनं आर्थिकचाही उलाढाल एवढी झाली की भयानक पुढं आर्थिक उलाढाल झाल्यामुळं लोकही आमची सगळी सभासद बाहेरावून गेले. एवढी मस्ती तेवढी आर्थिकची सुद्धा मोठा उलाढाल विरोधकाकडनं झालं. आणि एवढ्या मात्र सभासदांना मी धन्यवाद देतो की असल्या एवढ्या मोठ्या आर्थिक उलाढालीमध्ये आणि एवढी माज मस्तीमध्ये आमचा सभासद आरी पडला नाही. सभासदांनी खऱ्या अर्थाने ही निवडणूक हातात घेतली होती, त्याच्यामुळे हा विजय नक्की खरा सभासदांचा, आमच्या कार्यकर्त्यांचा, सगळ्यांचा मिळून हा विजय निश्चित झाला आणि आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं.